नमस्कार, मी सुशेन महाराज नाईकवाडे, शब्दरत्न वक्तृत्व प्रशिक्षण शाखा, मुंबई, पुणे, अहमदनगर. आज अत्यंत महत्त्वाचा विषय मी तुम्हाला सांगतोय आणि ते म्हणजे बरेच लोक म्हणतात सर आम्हाला भाषण कला शिकायची आहे पण आमच्याकडे आत्मविश्वास नाही आहे. आमच्याकडं आत्मविश्वास नाही आहे त्यांच्यासाठी खास महत्त्वाची गोष्ट सांगतोय. तुम्हाला आत्मविश्वासाच्या तीन प्रकारच्या गोळ्या सांगणार आहे. तीन प्रकारच्या गोळ्या आहेत आत्मविश्वासाच्या, नीट लक्षात घ्या. या तीन प्रकारच्या आत्मविश्वासाच्या गोळ्या म्हणजे काय? पहिली गोष्ट ट्रेनिंग. ट्रेनिंग नावाची गोळी तुम्ही आत्मविश्वासाची घेतली आहे का? पहा, ज्या माणसानं ट्रेनिंग घेतलं त्या माणसाकडं आत्मविश्वास येतो. माझ्या प्रशिक्षणार्थ्यांना तुम्ही त्यांच्या प्रतिक्रिया विचारा, तुम्ही सगळे माझे यूट्यूबचे व्हिडिओ पहा, तुमच्या लक्षात येईल ज्या ज्या लोकांनी ट्रेनिंग घेतलं, माझ्याकडं घ्या कोणाकडेही घ्या, पण ट्रेनिंग घेतलं की तुमचा आत्मविश्वास वाढला म्हणून समजा तुम्ही स्टेजवर निश्चित बोलाल. पहिली गोळी ट्रेनिंग. मी तीन गोळ्या सांगणार तुम्हाला, मी तीन गोळ्या सांगणार तुम्हाला. पहिली गोळी आहे ट्रेनिंग, भाषण कलेचं ट्रेनिंग घेतलं का. दुसरी गोळी आहे प्रॅक्टिस, भाषणाची प्रॅक्टिस केली का. प्रॅक्टिस करत नाही तुम्ही बरेच लोक, आणि प्रॅक्टिस करत नाही म्हणून तुम्हाला कुठंतरी आत्मविश्वासापासून दूर राहावं लागतं. का? तर माझी प्रॅक्टिस नाही आहे. साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, उदाहरणार्थ तुम्ही फोर व्हीलर चालवता, प्रॅक्टिस नसल तर ती आसखलीच चालवता येत नाही, तेवढा आत्मविश्वास राहत नाही आणि म्हणून तुम्ही म्हणता की नाही चांगल्या ड्रायव्हरलाच गाडी चालवू द्या. प्रॅक्टिस नसल तर तुम्ही त्या जोशात काम करू शकत नाही. काम कोणतंही असू द्या, ते जोश नसतो. आणि तुम्हाला जोशपूर्वक काम करायचं असेल तर ट्रेनिंग घ्यावी लागेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, प्रॅक्टिस करावी लागेल. आणि तिसरी गोष्ट, त्याचं प्रॅक्टिकल करावे लागेल. या तीन गोळ्या घ्या आणि आत्मविश्वास प्रचंड वाढतो, प्रचंड वाढतो. मी अनुभवातून सांगतो, माझ्याकडं जे जे लोक आले, ज्या ज्या लोकांनी माझ्याकडे ट्रेनिंग घेतलं त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. ज्या ज्या लोकांनी माझ्याकडे प्रॅक्टिस केली, मी प्रॅक्टिसही करून घेतो, त्या लोकांचा आत्मविश्वास अगदी वाढलेला आहे आणि त्या लोकांचं प्रॅक्टिकलही सुंदर झालेलं आहे. म्हणून ट्रेनिंग, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिकल या तीन गोष्टी करा, आत्मविश्वास वाढल्याशिवाय राहत नाही. आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी आपल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये सहभाग घेतला त्या लोकांची ही प्रोसेस मी इथं करून घेतली. म्हणूनच मी तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण घेत असतो की मला त्यांचं ट्रेनिंग, मी आधी ट्रेनिंग देतो, त्यांना ट्रेनिंग घ्यावं लागतं, नंतर त्यांची प्रॅक्टिसही घेतो आणि त्यांचं प्रॅक्टिकलही घेतो. त्यांची प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिकल हे बरंचसं त्यांच्यावर अवलंबून राहतं. पण पहिली ट्रेनिंग जी दिली जाते, पहिलं लेक्चर जे दिलं जातं, पहिल्यांदा ट्रेनिंग देताना जे मोटिवेट केलं जातं ते अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणून ट्रेनिंग महत्त्वाची नाही असा विचार आणि असा अविचार अजिबात करू नका. ट्रेनिंग घ्या, भले ती माझ्याकडे असो आणि इतर कोणाकडे असो, पण ट्रेनिंग घ्या, कारण त्यानं तुमचा आत्मविश्वास 100% वाढणारच आहे. चला भेटू शब्दरत्न वक्तृत्व प्रशिक्षणाच्या माध्यमातून. आपलं पुस्तकही तुम्ही घेतलं असेल, नसलं घेतलं तर मागून घ्या. 97-64 नंबरला संपर्क करा आणि आपलं ट्रेनिंग सेंटर पुणे, मुंबई, अहमदनगरला आहे त्याची माहिती फोन करून तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.